वक्रतुंड महाकायो सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणनाथ सरस्वती रविशुक्र बृहस्पति पंचेतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। आणि तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये भरती करण्यासाठी प्रवृत्त केलं, कुणी केलं? तुकाराम महाराजांनी आपल्या गावातले लोक त्या सैन्यामध्ये भरती केले, हिंदूंचं राष्ट्र यावं म्हणून त्यांनी प्रयत्न केले, सगळ्या संतांनी प्रयत्न केले। मुळात काय आहे की हा वाद नव्हताच ब्राह्मण आणि ब्राह्मणी, तर काही कीर्तनकार प्रवचनकारांनी अजून तो रंगवून सांगितला। आणि आत्ताच्या पिढीला, आत्ताच्या पिढीला म्हणजे 70-80 वर्षातली जे लोक आहेत, त्यांच्या मनावर ते बिंबलं गेलं की ब्राह्मण आणि तुकाराम महाराजांचा वाद होता आणि तुकाराम महाराजांना सगळ्या ब्राह्मणांनी त्रास दिला। एखाद्या व्यक्तीने त्रास दिला म्हणजे सगळ्या व्यक्तींनी होत नाही। आणि हे अगदी मी ठाम सांगतोय, असा वाद पुढे होणार नाही। आणि त्याच्यामुळे हे जातीमध्ये हे सगळे भक्त वाटत गेले। संतांना जात नसते, संतांना कुठल्याही प्रकारचं बंधन नसतं। संत हे एका जातीसाठी कधीही जन्माला आले नाहीत, त्यांनी एका जातीच्या उद्धारासाठी काम केलं नाही, त्यांनी सगळ्या जगाच्या उद्धारासाठी काम केलेलं आहे। म्हणून तुकाराम महाराजांचा हा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या जातीसाठी जगायचं नाही आहे तर भारतासाठी जगायचं आहे, या विश्वासाठी जगायचं आहे आणि जगाच्या कल्याणासाठी जगायचं आहे, हा संदेश द्यायचा आहे। आणि हा संदेश देत असताना आपल्याला मोक्ष प्राप्त होणार आहे। तुकाराम महाराजांना सुद्धा मोक्ष प्राप्त झाला, सदेह वैकुंठाला गेले। आपण कोथिंबीर घ्यायला जातो, 5 पैशाची 10 पैशाची पूर्वी कोथिंबीर मिळायची, आज 70-80 रुपयाला मिळते, ती सुद्धा आपण खाली वरती पाहतो। हे जीवन आहे। आणि कोथिंबीर काय पुन्हा आज खराब निघाली तर दुसऱ्या दिवशी परत आणता येईल, पण हे जीवन जर आपण तपासून नाही पाहिलं आणि ह्या वादात आपण जर अडकलो तर आपल्या जीवनाचं कल्याण होणारच नाही। आपल्या जीवनाच्या कल्याणासाठी वादात सापडायचं नाही। आता आणखीन एक वाद असा आहे की संत हे निर्गुण निराकार की सगुण साकाराची उपासना करत होते, तर संत हे जन्माला कुठे आले तर ज्यांच्या घरामध्ये सगुण साकार ही उपासना 24 वर्ष 50 वर्ष 7-7 पिढ्या चालत आलेली आहे, त्यांच्या घराण्यामध्ये संत जन्मले। मी तीर्थक्षेत्र नेवासाला गेलो होतो, त्यावेळेला तिथल्या स्थानिक लोकांनी 1-2-4 प्रश्न मला विचारले की आम्हाला मोक्ष कसा मिळेल, आम्ही निर्गुण निराकाराची उपासना करायची की सगुण साकाराची करायची। मी म्हणलं संत कुठे जन्मले त्याचा विचार करा। सध्याच्या धावपळीच्या जीवनात सर्वांनाच वाटते की आपले जीवन सुख समृद्धी व आनंदाचे जाओ, आपले ग्रह शांत राहून आपल्या कामात व्यवसायात नियमित यश मिळून आपले जीवन सुरळीत चालावे, आपला येणारा प्रत्येक दिवस आनंदात जावा यासाठी प्रत्येक जण रोज न चुकता भविष्य पाहतो। तर यासाठीच आम्ही घेऊन येत आहोत आपला विशेष कार्यक्रम आपला दिवस आपले भविष्य। संत सगुण साकाराकडे जन्मले, यांच्या घराण्यामध्ये मूर्ती सापडल्या त्याची उपासना केली, पंढरपूरला गेले ते पांडुरंगाची उपासना केली, म्हणून त्यांचे अभंग हे लोकप्रिय झाले। का? तर संतांची ईश्वराची सेवा केली, ईश्वराबद्दल जे लिखाण केलं ते अनादिकाल टिकतं। एखादा चित्रपट आपण पाहतो दुसऱ्या दिवशी विसरून जातो, एखादा उत्तम लेख आपण वाचतो दुसऱ्या दिवशी विसरून जातो, पण 400-500 वर्षापूर्वीचं लिखाण केलेले जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग आजही मुखोद्गत आहे। 5000 वर्षापूर्वी लिहिलेला इतिहास आजही लोकांचा मुखोद्गत आहे। श्रीमद भागवत झालं, रामायण झालं, महाभारत झालं, आजही आपल्याला माहिती आहे। आणि हे सगळे ग्रंथ लिहिलेले आहेत, त्या ग्रंथाच्या लिखाणाच्या पाठीमागे
एक असा भाव आहे की तुम्हाला काहीतरी शिकवायचं आहे, प्रत्येक कथेतून तुम्हाला काहीतरी शिकवायचं आहे। आज आपण तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनाचा थोडासा आलेख पाहिला, परंतु त्यांनी काय शिकवलं हे लक्षात घ्या। जगासाठी जगा, जगासाठी जगा, आणि दुसऱ्याला त्रास देऊ नका। दुसऱ्याने त्रास दिला तरी चालेल, पण दुसऱ्याला त्रास देऊ नका। आणि संतांना जात नसते, संतांना देश असतो। संतांचा देश हा उच्च पदावर जावा म्हणून संत प्रयत्न करत असतात आणि तसं मार्गदर्शन करत असतात। आणि त्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजही मार्गदर्शनासाठी आले, त्यांनाही त्यांनी विरक्तीला प्राप्त होत असताना सुद्धा की तुमचा राजधर्म वेगळा आहे, तुम्ही क्षत्रिय आहात, आम्ही क्षत्रिय नाही आहेत, म्हणून आम्ही उपासना करणं आमचं काम आहे। तुम्ही क्षत्रिय आहात, तुमचं राजधर्म आहे, तुम्ही देशाचं रक्षण करणं हा तुमचा, हे तुमचं काम आहे, त्याच्यासाठी तुम्ही जन्मलात, आपण कशासाठी जन्मलो, तर हे लक्षात घ्या। आणि त्या ते तर कर्म केलंच पाहिजे, परंतु संतांची शिकवण ही जीवनात उतरवली पाहिजे। जोपर्यंत संतांची शिकवण आपण जीवनात उतरवत नाही, तोपर्यंत आपलं जीवन परिपूर्ण नाही। सर्व गुजराती बांधवांसाठी खुश खबर, www.jiavirat.com या वेबसाईटवर गुजरातीमध्ये दर रविवारी साप्ताहिक बातम्या सुरू होत आहेत। सर्वप्रथम डोंबिवली कल्याण गुजराती समाज वती दुनियामां वसता तमाम गुजरातीओने जय श्री कृष्ण। अति आनंद थयो आपनी समक्ष आवता, कारण आपणे घणा बधा गुजराती कार्यक्रमो जोईए छीए। डोंबिवली कल्याण गुजराती समाजना कोई प्रोग्राम के समाचार बतावा माटेनु कोई माध्यम न हतु, ते हवे आपणने मळी गयु छे। वामनमांथी विराट बनवा आपणा सौ गुजराती लोकोना साथ सहकार सूचनोनी अमने जरूर छे। आशा छे आप आपना सलाह सूचन आपनो कीमती समय काढी अमने आगळ वधवा माटे मददरूप थशो, तो जणावो आपना मंतव्य जेथी अमे आपणो प्रोग्राम ते मुजब बनावी शकीए। अमारी वेबसाइट छे www.jiavirat.com। आज इतक्या वाहनांची इतकी सुविधा आपल्याकडे आहे, टीव्ही चॅनल आहेत, आणि ह्या चॅनलवरून आपल्याला प्रत्यक्ष जरी आपण संत तुकाराम महाराजांच्या दिंडीबरोबर पालखीबरोबर जात नसलो तरी तिथले अनुभव आपल्याला पाहता येतील। परंतु दुरून पाहण्यापेक्षा तुम्ही त्या पालखीमध्ये सहभागी व्हा, वारकरी व्हा। वारकऱ्याला जात नाही, वारकऱ्याला जात नाही। मी तीर्थक्षेत्र पंढरपूरचं आहे, आमच्या जिथे आलेल्या वारकऱ्यांची सेवा करणं हे आमचं अनादिकालापासूनचं कर्तव्य आहे। म्हणून ज्यावेळेला तुम्ही तीर्थक्षेत्रावर जाल आणि ज्यावेळेला तुम्ही ह्या संतांचं जीवन पाहाल, तर ते जीवन पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुकाराम महाराजांच्या पालखीवर तुम्ही गेलात तर ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम म्हणत म्हणत आणि नाचत आनंदाने 8-8 तास चालत असतात, इकडे तिकडे पाहत नाहीत। माझ्याकडे कोण पाहतंय का, माझ्या भक्तीकडे कोण पाहतंय का, माझ्या नाचण्याकडे कोणी पाहतंय का, असं काही नसतं। ते कोणासाठी जात नसतात, ते आपल्यासाठी जात असतात, आत्मानंदामध्ये रमत असतात। म्हणून संतांचं मार्गदर्शन हे आपल्या जीवनाला लक्षात ठेवा आणि यशस्वी व्हा।